हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी। पुण्यामध्ये धैर्यशील मोहिते आणि शरद पवारांची बैठक, माढा लोकसभेसाठी धैर्यशील मोहिते पाटील इच्छुक, बाबासाहेब देशमुखही उपस्थित। अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर शरद पवारांची 50% मनस्थिती, आमच्या सोबत येण्याची होती, प्रफुल्ल पटेलांचा मोठा दावा। प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं ते सत्य आहे, शरद पवार महायुतीत येणार होते या प्रफुल्ल पटेल यांच्या दाव्याला फडणवीसांकडनं दुजोरा। धुळ्यामध्ये शोभा बच्छावच्या उमेदवारीनं काँग्रेसमध्ये नाराजी, काँग्रेस जिल्हाध्यक्षांचा राजीनामा, अडगळीतला उमेदवार आयात केल्याचा स्थानिक काँग्रेसचा आरोप। भाजपला पाठिंब्यामुळे मनसे सरचिटणीसांसह डोंबिवलीमधल्या 8 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, तर मनसेचा पाठिंबा घेतल्यानं ठाणे भाजपच्या ब्रिजेश तिवारींसह 40 पदाधिकाऱ्यांचा ठाकरे गटात प्रवेश। ज्यांनी राजीनामा दिला ते फार प्रभावी नव्हते, त्यांचा काहीही फरक पडणार नाही, पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्यावर मनसे नेते प्रकाश महाजनांची प्रतिक्रिया। खडसेंना पक्षात घेऊन उमेदवारी दिली ही चूक झाल्याची शरद पवारांची कबुली, शरद पवार गटाचे जळगावमधील माजी मंत्री डॉ सतीश पाटील यांचा दावा। हरियाणामधील महेंद्रगडमध्ये खासगी स्कूल बसचा अपघात, 6 मुलांचा मृत्यू तर 15 विद्यार्थी जखमी, जखमी विद्यार्थ्यांवरती उपचार सुरू। आयपीएलमध्ये आज मुंबई विरुद्ध बंगळुरूची लढत, मुंबईमधील वानखेडे स्टेडियमवर सामना रंगणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी।